जय शिसवे जे आपटी गावचे समाजसेवक आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू या 20 लाईन पावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत, इशारा करतायत, इट्स अ व्हाईट बॉल. गोलंदाज वासू यावीस क्रॉस बॅट इज ठोकण्याचा प्रयत्न एका हातामध्ये. डॉपला हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का, पहिला धक्का लागलाय भावेश. बॅक टू द पवेलियन. बात आहे एक बात एक ही धावसंख्या आहे. आई गावदेवी पोई या संघाची. योगराज बुटेरे आज संघामध्ये नाहीयेत आणि त्याची कमी नक्कीच भासेल राहुल चव्हाण सर गावदेवी पोई या टीमला. न्यू बॅट्समन आहे राज, तिसऱ्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी. अपिश खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे पॉइंटला. फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय जेल, समाप्त होतोय फलंदाज. राजचा खेळ लागतोय. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी पोई संघाला. एम डी स्पोर्ट्स कोसले या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय सुनील शेठ दळवी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक. बॅक टू बॅक दोन विकेट मिळवलेत गोलंदाज वासुदेव भोईरने. चांगली गोलंदाजी केली आहे. नितीश येत आहेत नवीन फलंदाज. नितीश आणि महेश ही जोडी आपण पाहतोय. ओवर द विकेट ऑन साइड लॉफ केलाय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतात मिड ऑनला आणि अप्रतिम हा झेल पकडलाय आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे गोलंदाज वासुदेव भोईरने. घेतले होते वासुदेवने आणि याही सामन्यामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी, विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. न्यू बॅट्समन येतोय वैभव. अपिश खेळण्याचा प्रयत्नाने प्रयत्न फसला येतोय. हा डॉट बॉल प्रचंड वेग आहे वासुदेवच्या या गोलंदाजीमध्ये. आलाय सलगचा चौथा चेंडू डॉट, त्यामध्ये एक विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे. 3-1 ही धावसंख्या आहे गावदेवी पोई या संघाची. ओवर द विकेट ऑन साइड ला फटका चांगला आहे डीप मध्ये. फिल्डर आहेत मिड विकेट ला. विघ्नेश पार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील. तोपर्यंत मिळते एक छिकी सिंगल. धावसंख्या एक ने पुढे जाईल. 2 धावा धावपलकावरती आहेत.
इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, पॉर्बेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गोलंदाज वासुदेव भोईर. सुनील शेठ दळवी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एम डी स्पोर्ट्स कोसले या टीमचे पुरस्कर्ते आहेत. जर हा सामना पोई संघाने जिंकला तर दहा गावचे उद्योजक विशाल मिरकुटे यांच्याकडून 12 टी शर्ट दिल्या जातील. धावसंख्या आहे 2. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉब केलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय महेशच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावदेवी पोई संघाची 3-8. या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे 8. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये 40+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल कारण की समोर एम डी स्पोर्ट्स कोसले संघ आहे. सलग 2 सामने जिंकलेले आहेत भूमी 11 कुंदी या टीमने आणि तो संघ दाखल झालाय क्वार्टर फायनल मध्ये. आणि कोणता संघ येईल त्यांच्या समोर क्वार्टर फायनल चा सामना खेळण्यासाठी, त्यासाठी कोसले आणि पोई या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. काणिपना क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. वैभव गायकवाड ऑन स्ट्राईक, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आहे गोलंदाज महेंद्र गोतरणेच्या गोलंदाजीमध्ये. येतोय हा डॉट बॉल, धावसंख्या आहे 8. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. वैभव गायकवाड ऑन स्ट्राईक. फुल टॉच चेंडू आहे, बिगिट केलाय क्षेत्ररक्षकाने, डाऊन दी बॉल. विघ्नेश ने हा झेल पकडलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती, फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का गावदेवी पोई संघाला. न्यू बॅट्समन गिरीश येत आहेत 6 क्रमांकावरती. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आई गावदेवी पोई संघ. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल महेश आणि फलंदाज गिरीशला. महेश आणि गिरीश हे दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत, आक्रमक आहेत. महेंद्र हाफ ट्रॅकर बॅटच्या टोईनला चेंडू लागतोय आणि अप्रतिम हा झेल पकडलाय शॉर्ट फाईन लेगला, फलंदाज झालाय बाद. गिरीश 0 बाद.
एमडी स्पोर्ट्स कोसले या टीमच्या माध्यमातून धावसंख्या आहे 8 आणि बॅट्समन येतोय सुहास हॅट्रिकच्या अंबरठ्यावरती यावीस ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न अप्परकट करण्याचा प्रयत्न केला होता 1-4 दी ओव्हर फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय गोलंदाज महेंद्रला येतोय हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 8 धावा आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत एकही धाव खर्च केली नाहीये महेंद्रने सरपंच उपसरपंच चषक दापिवली या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 8 धावा डिफेंड केल्या होत्या काकडवाल संघाच्या अगेन्स्ट हाफ ट्रॅकर आहे व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती आहेत अप्परकट करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावरती मिल्टीला 2 धावा धावसंख्या 10 संतांनी सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये कारण की सातत्याने विकेट गमावलेत पोई संघाने पोई संघ बॅकफूट वरती आहे कारण की धावा येत नाहीयेत महेश स्ट्राइक पासून वंचित आहे ज्याने एक षटकार लगावलाय ड्राइव्ह केलाय कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे स्वीपर कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या आई गावदेव पोई संघाची 12 नवीन गोलंदाज धर्मेंद्र येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाच हे भव्य दिव्य आयोजन आजचा दुसरा दिवस आहे आणि सामना क्रमांक 6 सुरू आहे जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये आणि फाईट करेल भूमी 11 कुंदे या टीम समोर ज्या कुंदे संघाने पहिले 2 सामने एकतर्फी जिंकलेत धावसंख्या आहे 12 कमबॅक करावा लागेल पोई संघाला इथून मात्र चांगली बॅटिंग महेशला करावी लागेल गतीमध्ये परिवर्तन शॉर्ट ऑन बॉल केला डीप मध्ये फिल्डर आहेत विघ्नेश चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 14 धावा धावफलकावरती संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुहास आणि महेशला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल 40-35 धावा बनवावी एक फाइटिंग टोटल उभी करावी लागेल पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो व्हाइट बॉल मिळते 1 धावा धावसंख्या 15 4 षटकांचा सामना आहे 15 धावा धावफलकावरती नेक्स्ट बॉल धर्मेंद्र
डान्सिंग डाउन द विकेट मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे, जज करतील, परंतु फिल्डर थोडीशी दूर होते, चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये, मिळतील या चेंडूवरती दोन धावा आणि धावसंख्या दोन ने पुढे जाईल, 17 धावा धावफलकावरती आहेत, एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतील। तिसरे पंच थर्ड अंपायर, यस तिसरे पंच यायचं आहे, इथे चेक करूया, यस लाईव्हला आपण चेक करूया, शैलीवरती आक्षेप घेतलाय धर्मेंद्रच्या, आणि थर्ड अंपायर आपण चेक करूया, सचिन म्हात्रे सर, इथेच आपण लाईव्हला चेक करूया, महेश आहेत, चार षटकांचा सामना आहे, क्या बात है क्या बात है, चांगली गोलंदाजी होते, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय, येतोय हा डॉट बॉल, धावसंख्या स्थिर आहे, 17 धावा धावफलकावरती आहेत, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, आजचा हा दुसरा दिवस लाख मोलाचं आयोजन, कारण की 2 लाख रुपये कॅश प्राइज आहे, पुन्हा एकदा लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय, व्हाइट बॉल, मिळते अवांतर धावा, धावसंख्या 18 धावा धावफलकावरती, एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये गावदेवी पोई संघाला। फुलर लेनचा चेंडू फुल टॉस होते, ऑन साइड ला भिडकावून दिलाय, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओवर द लाईन, चौकार।
यू सो मच. धाव संख्या 22. बावीस धावा धावफलकावरती आहेत. दोन चेंडू अजून शिल्लक या षटकामधील. धर्मेंद्र शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. छेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 2 ने पुढे जाईल 24. 24 धावा धाव फलकावरती कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय गावदेव पोई संघ. या मॅच मध्ये एक चेंडू शिल्लक आहे. पाच चेंडू फेकलेत. 12 धावा खर्च करतोय हा गोलंदाज धर्मेंद्र या षटकामध्ये. यावीस फटका चांगला आहे. बिगिट केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन च्या बाहेर. षटकार येतोय महेशच्या बॅट मधून. आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 30. तब्बल 18 धावा खर्च केल्या या षटकामध्ये धर्मेंद्रने. नवीन गोलंदाज पांडुरंग आहेत या अंतिम षटकामध्ये. पांडुरंग येत आहेत अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आहे 30. आता मात्र कमबॅक केलंय या सामन्यामध्ये आई गावदेवी पोई संघाने. स्ट्रायकिंगला फलंदाज सुहास आहेत. सुहास आणि महेशने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. महेश आणि सुहास ही जोडी आहे. महेशचं कौतुक करेन. खूप चांगली बॅटिंग महेश करतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आणि वाईट प्लस रन आउट. फलंदाज झालाय बाद. सुहास बॅक टू द पवेलियन. फलंदाज आणि स्ट्राइक घेतली आहे ती म्हणजेच फलंदाज महेशने. तो खूप चांगली बॅटिंग करतोय. दोन षटकार एक चौकार आतापर्यंत महेशच्या बॅट मधून आलाय. वैयक्तिक खेळतोय 22 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे 31. एकतीस धावा. ने बॅट्समन जयेश येत आहेत आणि स्ट्राइक इनला फलंदाज महेश आहेत. रन मशीन महेश ऑन स्ट्राइक. क्या बात है अप्रतिम गोलंदाजी. राइजिंग एंड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पूर्णपणे सरप्राइज केलं बॅट्समन महेशला या चेंडूवरती. आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 31 धावा. अंतिम षटक सुरू आहे. पांडुरंग हाफ ट्रॅकर बॅटच्या टोळीने लागतो आणि एका हातामध्ये कॉट अँड बॉल. अप्रतिम हा झेल पकडलाय पांडुरंगने. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. महेश बॅक टू द पवेलियन.
सात बाद धाव संख्या आहे 31 धावा गावदेव पोई या टीम ची। गोलंदाज पांडुरंग हा ट्रॅकर आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत मिळते। एक धाव या चेंडूवरती धाव संख्या एक ने पुढे जाईल 32 32 धावा धावफलकावरती आहेत। अंतिम षटक सुरू आहे गोलंदाज पांडुरंगच आणि पांडुरंगने आतापर्यंत शांत ठेवलंय। जयेशने जर लगाव लगातार 3 षटकार लगावले अनिकेत धुमाल कडून 500 रुपये। पुन्हा एकदा कव्हरच्या वरून गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि मिळत्या त्या चेंडूवरती 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 34 धावा धावफलकावरती आहेत 34। क्या बात है अप्रतिम हा चेंडू आपण पाहिला 3-3 फिल्डरला बीट करून लॉन्ग स्टॉपच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि रनआउट ची संधी आहे फलंदाज झाले बाद लागतोय। अजून एक धक्का चेंडू शिल्लक आहे 35। हाफ ट्रॅकर शॉर्ट अम पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे। एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली। तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु दोनच धावांवरती समाधान मानावं लागेल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37 आणि 38 धावांचं टार्गेट सेट केलंय गावदेवी पोई संघाने MD स्पोर्ट्स कोसले या टीम समोर।
विघ्नेशच्या बॅट मधून अडोतीस धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती दमदार आगाज केलाय विघ्नेशने लगावलाय चौकार. नितीश गोलंदाजी मार्क वरती. जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल क्वार्टर फायनल मध्ये. फुल टॉस बिग हिट चुकीला माफी नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतो आहे. हा दुसरा चौकार विघ्नेशच्या बॅट मधून. समोर येऊन थांबायचं आहे. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय भूमी इलेव्हन कुंदे टीमने. सलग दोन सामने जिंकलेले आहेत. ड्राइव्ह केलाय ऑफ ड्राइव्ह चा फटका आपण पाहतोय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. हा सलगचा तिसरा चौकार विघ्नेशच्या बॅट मधून. या टीमचे स्वयंसेवक यांना विनंती असेल आपण सीमारेषेवरती तैनात राहायचं आहे कारण की फिल्डर जात आहे चेंडू आणण्यासाठी. धावसंख्या आहे 12. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये एमडी स्पोर्ट्स कोसले या संघाने. बनवायचे धावा 38 या सामन्यामध्ये. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 12. षटक क्रमांक सुरू आहे पहिलं. बनवायचे 4 षटकांमध्ये 38 धावा. यावीस लॉब केलाय क्षेत्ररक्षक आहे. जज करतील त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई छेरन. पहिल्या षटकामध्ये राहुल सर सामना खुला केलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि 19 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची गरज. एमडी स्पोर्ट्स कोसले या टीमला विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे कोसले संघाने. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉब केलाय क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार विघ्नेशच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि बनवायचे धावत 14 या मॅच मध्ये. एमडी स्पोर्ट्स कोसले या संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. दीपक येत आहेत नवीन गोलंदाज. 18 चेंडू शिल्लक बनवायचे धावत 14. योगराज भुटेरे यांची आज कमी भासती आहे. ती म्हणजेच गावदेव पोई या संघाला. आज ते टीम मध्ये नाही आहेत. दीपक आणि दीपकचं स्वागत केलंय षटकाराने सीमारेषेच्या बाहेर काऊ कॉर्नर.
बाउंड्री लाइन च्या बाहेर षटकार येतो आहे महेंद्र गोतरनेच्या बॅट मधून। भूमी इलेवन कुंदे टीम च्या कॅप्टनला विनंती असेल सदा पण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे कारण की 8 धाव बनवायचे आहेत। यानंतर शेवटचा सामना असेल आजच्या या दिवसामधील क्वार्टर फायनल। भूमी इलेवन कुंदे आणि जो संघ जिंकेल त्या दोन संघांमध्ये 8 धाव दूर आहे विजयापासून। ड्राइव केला स्ट्रेट ड्राइव आहे डीप मध्ये फील्डर येतील स्क्रीन समोर भावेश चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 31 31 धाव धावफलकावरती आहे स्ट्राइक इन ला फलंदाज विघ्नेश ज्याने चांगली बॅटिंग केली 24 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय विघ्नेश ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 3 चौकार आलेत। फुल टॉस चेंडू आहे एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे। नो चेंडू आहे पंचाने यस नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। धावसंख्या 3 ने पुढे जाईल 34 जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे 4 धाव बनवायचे आहेत। चार धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी। यावी सूप केलाय फाइन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर विजय सावकार येतोय फलंदाज विघ्नेशच्या बॅट मधून सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय MD स्पोर्ट्स कोसले संघाने। अभिनंदन कोसले संघ हार्ड लक टफ लक गावदेव पोई संघाचं सुनील शेठ दळवी अभिनंदन सलग 2 सामने जिंकलेले आहेत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विघ्नेश। तीस धाव बनवले विघ्नेश ने या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत विघ्नेश। नरेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच आणि टॉस देखील आपण त्यांच्या शुभ हस्ते करूया।